घरच्या रेसिपीमध्ये आज आपण छोलेची भाजी बनवणार आहोत. हे छोले मी रात्रभर भिजत घातले होते, ते आता कुकरमध्ये टाकून त्यामध्ये खडा मसाला टाकून थोडेसे मीठ टाकून कुकरला लावून आपण कुकरला 3 शिट्ट्या देऊन उकडून घेऊ. छोले उकडत आहेत तोपर्यंत आपण छोल्याचा मसाला करून घेऊ. त्यासाठी मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत. लसूण आणि अद्रक मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करून घेऊ. छोले उकडलेले आहेत, त्यासाठी छोल्याला फोडणी देण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून मोहरी टाकलेली आहे. मोहरी तरतरली की त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून ती चांगली लाल होईपर्यंत परतून घेऊ, जे कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊ. आता ते कांद्याच्या पेस्टचा रंग बदललेला आहे, त्यामध्ये आपण खडे पावडर मसाले टाकून घेऊ. त्यामध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धना पावडर आणि छोला मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमॅटो पुरी टाकून घेऊ आणि चांगले परतून घेऊ. तर मसाला चांगला परतलेला आहे, त्याला तेल पण सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण छोले उकडलेले आहेत त्यातील काही छोले स्मॅश करून टाकून देऊ, मसाल्यामध्ये टाकून देऊ, म्हणजे भाजी चांगली मिळून येईल. थोडे पाणी टाकून तो मसाला शिजवून घेऊ. तर मसाल्याला चांगली उकळी आलेली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. आता हे छोल्यामधले खडे मसाले काढून घेऊ आणि छोले मसाल्यामध्ये टाकून देऊ आणि भाजीला चांगली उकळी फुटली की भाजीमध्ये मीठ टाकू. आता भाजी खाण्यासाठी रेडी आहे.